हेलो स्टूडेंट, आज अपन काल जे अपन बेसिक कन्सेप्ट पाहले इंटिग्रेशन चे बेसिक फॉर्मुले पाहले, त्यावरून लिनियर फॉर्म मधले फॉर्मुले पाहले, त्या अनुषंगाने आता अपन एक्झाम्पल पाहणार आहोत याचे। तर इव्हॅल्युएट इंटिग्रल, इव्हॅल्युएट इंटीग्रल साइन एक्स प्लस वन अपॉन एक्स प्लस वन अपॉन क्यूब रूट ऑफ एक्स डी एक्स। तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा युनिट आहे, तर लक्ष द्या इथे। तर आपण जे थेरम प्रूव्ह केले, ॲडिशन, सबट्रॅक्शन, कॉन्स्टंट इन टू फंक्शन, तर त्याचा रिझल्ट आपल्याला इथे यूज करायचे आहे सोल्यूशन। वैभव इंटिग्रल साइन एक्स प्लस वन अपॉन एक्स प्लस वन अपॉन क्यूब रूट ऑफ एक्स डी एक्स। आता मी तुम्हाला सांगितलं की फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, कारण प्रत्येक प्रॉब्लेम लास्ट बट वन स्टेपच्या आधीपर्यंत आपल्याला ते स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये आणायचं आहे इंटिग्रेशनच्या, त्याशिवाय ते इव्हॅल्युएट होत नाही आणि स्टँडर्ड फॉर्म्युल्याकडेच न्यायचं आहे। म्हणून ते स्टँडर्ड फॉर्म्युले आपल्याला माहीत पाहिजे। तर याला आपण इंटिग्रल सेपरेट करून टाकू, बाय रूल्स ऑफ इंटिग्रेशन इंटिग्रल साइन एक्स डी एक्स प्लस इंटीग्रल वन अपॉन एक्स डी एक्स प्लस इंटीग्रल वन अपॉन क्यूब रूट एक्स मीन्स एक्स रेज टू पॉवर वन बाय थ्री डी एक्स। पहिले दोन फॉर्म्युले स्टँडर्ड फॉर्म्युले आहे इंटिग्रेशनचे। कोणते? 10 फॉर्म्युले इंटिग्रेशनचे स्टँडर्ड फॉर्म्युले, पॉवर फॉर्म्युला इंटिग्रल एक्स रेज टू पॉवर एन डी एक्स, इंटिग्रल ई रेज टू पॉवर एक्स डी एक्स, इंटिग्रल ई रेज टू पॉवर एक्स डी एक्स, इंटीग्रल साइन एक्स डी एक्स, इंटीग्रल कॉस एक्स डी एक्स, इंटीग्रल सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स, इंटीग्रल कॉट स्क्वेअर एक्स डी एक्स। कॉट स्क्वेअर एक्स इंटीग्रल काढायचं आहे आपलं, इंटीग्रल कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स, इंटीग्रल सेक एक्स टॅन एक्स डी एक्स, इंटीग्रल कोसेक एक्स कॉट एक्स डी एक्स आणि इंटीग्रल वन अपॉन एक्स डी एक्स। त्यामध्ये याला साईनचा फॉर्म्युला लागेल, याला वन अपॉन एक्सचा लागेल आणि याला पॉवर फॉर्म्युला लागेल। परंतु पॉवर फॉर्म्युला यूज करत असताना पॉवर फॉर्म्युला हा नेहमी न्यूमरेटर मध्ये यूज करायचा, म्हणून याला आपण एक्स रेज टू पॉवर मायनस वन बाय थ्री डी एक्स लिहिणार। इंटिग्रल ऑफ साइन एक्स इज मायनस कॉस एक्स प्लस सी वन। इंटिग्रेशन काढलं की कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन लिहायचा, याचे इंटिग्रल येणार लॉग ऑफ एक्स, इंटिग्रल लिहाल म्हणून सी टू। याला पॉवर फॉर्म्युला यूज केला आपण, एक्सचा पॉवर एक ने वाढेल, एक्स रेज टू पॉवर मायनस वन बाय थ्री प्लस वन अपॉन मायनस वन बाय थ्री प्लस वन, पुन्हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी थ्री, मायनस कॉस एक्स प्लस लॉग एक्स, याला आपण सी वन म्हणून टाकतो, प्लस एक्स रेज टू पॉवर मायनस वन बाय थ्री प्लस वन मीन्स एक्स रेज टू पॉवर मायनस थ्री, याचा एलसीएम येईल मायनस वन प्लस थ्री दॅट इज टू बाय थ्री अपॉन टू बाय थ्री प्लस। आता हे सगळे कॉन्स्टंट सी वन प्लस सी टू प्लस सी थ्री दॅट इज मायनस कॉस एक्स प्लस लॉग एक्स, हा टू बाय थ्री लिहून ते आपला खालून वर आणला थ्री बाय टू एक्स रेज टू पॉवर टू बाय थ्री। आता हे सगळे पहा कॉन्स्टंट आहे सी वन सी टू सी थ्री, याऐवजी आपण एक कॉन्स्टंट ठेवायचा आणि आता याच्यानंतर नेहमी लक्षात ठेवायचं की एकापेक्षा जास्त इंटिग्रेशन आपण काढत असेल तर वारंवार सी वन सी टू सी थ्री नाही लिहायचं, डायरेक्ट एक कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन लिहून टाकायचा, त्यामध्ये ते सगळ्याच्या सगळे ऍप्स होऊन जातात वेअर सी इक्वल टू सी वन प्लस सी टू प्लस सी थ्री। आता काय केलं आपण, दिलेलं इंटिग्रेशन
जे होतं फंक्शन हे आपण सगळे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणले, याला इथे आणलं, याला इथे आणलं, म्हणजे याला ट्रिग्नॉमेट्रीच्या फॉर्म्युलामध्ये बसवलं, याला लॉगरिथमच्या फॉर्म्युलामध्ये बसवलं आणि याला पॉवर फॉर्म्युलामध्ये, म्हणजे दिलेलं प्रॉब्लेम स्टँडर्ड फॉर्म्युलामध्येच आपल्याला आणायचं आहे हे लक्षात घ्यायचं. दुसरं एक्झाम्पल पाहणार आपण, इंटिग्रल इव्हॅल्युएट इंटिग्रल इव्हॅल्युएट इंटिग्रल स्क्वेअर रूट एक्स प्लस वन अपॉन एक्स प्लस स्क्वेअर रूट एक्स डी एक्स. नाउ केअरफुल लिसन हियर, वैल्यू ऑफ इंटिग्रल स्क्वेअर रूट एक्स प्लस वन अपॉन एक्स प्लस स्क्वेअर रूट एक्स. आता याला आपण इंटू डी एक्स सॉल्व करत असताना केअरफुली स्क्वेअर रूट एक्स प्लस वन, दिस एक्स कॅन बी टर्न ॲज स्क्वेअर रूट एक्स इंटू स्क्वेअर रूट एक्स, म्हणजे स्क्वेअर रूट एक्सचा स्क्वेअर म्हणजेच एक्स प्लस स्क्वेअर रूट एक्स डीएक्स. डिनॉमिनेटरमधून काय कॉमन निघते, स्क्वेअर रूट एक्स कॉमन निघेल, तर ब्रॅकेटमध्ये राहणार स्क्वेअर रूट एक्स प्लस वन डीएक्स. हा न्यूमरेटरमधला आणि डिनॉमिनेटरमधला ब्रॅकेट सारखा आहे, कॅन्सल झाला, मग आपल्याजवळ होतं इंटिग्रल वन अपॉन स्क्वेअर रूट एक्स डीएक्स. पुन्हा प्रॉब्लेम याला पॅरलल आहे, डिनॉमिनेटरमधून न्यूमरेटरमध्ये नाही आला, एक्सला पॉवर वन बाय टू होता, एक्स रेज टू पॉवर मायनस वन बाय टू डीएक्स इक्वल, पॉवर फॉर्म्युला यूज केला, एक्स रेज टू पॉवर मायनस वन बाय टू प्लस वन अपॉन मायनस वन बाय टू प्लस वन, इंटिग्रेशन निघालं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, एक्स रेज टू पॉवर वन बाय टू अपॉन मायनस वन बाय टू प्लस वन, एक मधून अर्धा केला तसं इथे वन बाय टू प्लस थ्री, खालून वर गेला टू, एक्स रेज टू पॉवर वन बाय टू मीन्स अंडर रूट एक्स प्लस थ्री. आता यानंतर नेहमी लक्षात ठेवायचं की इंटिग्रल म्हणजे याला आपण फॉर्म्युला म्हणून अजून करू, वन अपॉन अंडर रूट एक्स डी एक्स तुम्हाला कधी जरी आलं प्रॉब्लेममध्ये तर सरळ लिहून टाकणार टू स्क्वेअर रूट एक्स प्लस सी, म्हणजे हे प्रॉब्लेम आपल्याला इथून इतकं सोडवण्याची गरज नाही, सरळ हा याला स्टँडर्ड फॉर्म्युला म्हणून आपण अजून करणार इंटिग्रल वन अपॉन स्क्वेअर रूट एक्स डी एक्स इक्वल टू टू अपॉन स्क्वेअर रूट एक्स. तिसरं एक्झाम्पल पाहूया आपण, थर्ड एक्झाम्पल इज इव्हॅल्युएट इंटिग्रल टॅन एक्स प्लस कॉट एक्स होल स्क्वेअर टॅन एक्स प्लस कॉट एक्स होल स्क्वेअर डी एक्स. वैभव इंटिग्रल टॅन एक्स प्लस कॉट एक्स होल स्क्वेअर डी एक्स. नाउ वी नो दॅट टॅन एक्स कॅन बी टर्न ॲज साइन एक्स अपॉन कॉस एक्स प्लस कॉट एक्स कॅन बी टर्न ॲज कॉस एक्स अपॉन साइन एक्स होल स्क्वेअर डी एक्स. आता याचा एलसीएम काढला आपण, तर एलसीएम इन कॉस एक्स इंटू साइन एक्स, तो न्यूमरेटरमध्ये येईल साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. इंटिग्रल इथून आपण याचा डिनॉमिनेटर सेपरेट करू, सॉरी साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज वन इन वन अपॉन होल स्क्वेअर वन अपॉन कॉस एक्स इंटू
साइन एक्स होल स्क्वेअर डीएक्स। आता इथे आपण याचा स्क्वेअर लिहिणार तर वंचवेळ आपण लिहिणार असेल तसं करूया साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स असू द्या। याचा स्क्वेअर करून टाका, वन स्क्वेअर इज वन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स डीएक्स। वनची व्हॅल्यू ठेवू आपण पुन्हा कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स डीएक्स। याचा डिनॉमिनेटर सेपरेट करा, कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स, कॉस स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स कॅन्सल होऊन शिल्लक आलं वन अपॉन साइन स्क्वेअर एक्स। प्लस या साइन स्क्वेअर एक्स पासून डिनॉमिनेटर सेपरेट केला तर साइन स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर कॅन्सल होईल तर वन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स शिल्लक आहे। बट वी नो दॅट वन अपॉन साइन स्क्वेअर एक्स इज कॉस स्क्वेअर एक्स प्लस वन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इज सिक्स स्क्वेअर एक्स डीएक्स। आता जसं आपण इंटिग्रेशन जर ब्रॅकेटच्या बाहेर असेल एकापेक्षा दोन असेल तर दोन्हीला इंटिग्रल सेपरेट होते, तर आपण हे सुरुवातीला लिहिणार नंतर पण डायरेक्ट इंटिग्रेशन काढू आपण सिक्स स्क्वेअर एक्स डीएक्स प्लस सिक्स स्क्वेअर एक्स डीएक्स। वेन दॅट इंटिग्रल ऑफ कॉस स्क्वेअर एक्स मायनस कॉट एक्स प्लस सिक्स स्क्वेअरचं इंटिग्रल टॅन एक्स आणि दोन्ही इंटिग्रेशनचे कॉन्स्टंट जे सी वन प्लस सी टू आले असते त्याला आपण एका याच्यामध्ये लिहिलं तर हे याचं ॲन्सर असणार याच्यामध्ये। तर आपण सुरुवातीपासून याला सोडवत आलो तर शेवटी आपण जी लास्ट बट वन स्टेप आहे त्याला आपण स्टँडर्ड फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेम आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युलामध्ये आणायचा आहे हे लक्षात घ्या। नेक्स्ट एक्झाम्पल, इव्हॅल्युएट इंटिग्रल ई रेस टू पॉवर फोर लॉग एक्स मायनस ई रेस टू पॉवर फाईव्ह लॉग एक्स अपॉन एक्स रेस टू पॉवर फाईव्ह डी एक्स। वैभव इंटिग्रल ई रेस टू पॉवर फोर लॉग एक्स माइनस ई रेस टू पॉवर फाइव लॉग एक्स अपॉन एक्स रेस टू पॉवर फाइव। इथे आपण लॉगरिथमचा फॉर्म यूज करू पहिल्या स्टेपमध्ये ई रेस टू पॉवर लॉग एक्स रेस टू पॉवर फोर माइनस ई रेस टू पॉवर लॉग एक्स रेस टू पॉवर फाइव। कुठला फॉर्म्युला आहे हा, ए लॉग बी असेल तर लॉग ऑफ बी रेस टू पॉवर ए अपॉन एक्स रेस टू पॉवर फाईव्ह डीएक्स। बट वी नो दॅट अगेन याचा बेस नेहमी आहे, जेव्हा आपण लिहितो तेव्हा बेस ई आहे। मग आपण आपल्याला फॉर्म्युला माहित आहे की ए रेस टू पॉवर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स टू द बेस ई असेल तर त्याचे आन्सर हे एफ ऑफ एक्स फॉर्म्युल्यामध्ये। तर इथे काय होणार, एक्स रेस टू पॉवर फोर मायनस एक्स रेस टू पॉवर फाईव्ह अपॉन एक्स रेस टू पॉवर फाईव्ह डीएक्स। या फॉर्म्युल्यानुसार याचं कन्वर्शन याच्यामध्ये झालं, डिनॉमिनेटर सेपरेट करू आपण एक्स रेस टू पॉवर फोर अपॉन एक्स रेस टू पॉवर फाईव्ह एक्स रेस टू पॉवर फोर कॅन्सल राहिलं शिल्लक वन अपॉन एक्स एक्स रेस टू पॉवर फाईव्ह अपॉन एक्स रेस टू पॉवर फाईव्ह एक्स राहिलं वन डीएक्स। इथे पुन्हा इंटिग्रल एक लक्षात घ्यायचं की आता इंटिग्रल वन डीएक्स असेल नाव डिस्क्राइब इंटिग्रल वन डीएक्स, वन म्हणजे काय आहे एक्स रेस टू पॉवर झिरो डीएक्स, एक्स रेस कशाला पॉवर जर झिरो असेल तर त्याची व्हॅल्यू वन असते, याला पॉवर फॉर्म्युला यूज केला आपण एक्स रेस टू पॉवर झिरो प्लस वन अपॉन झिरो प्लस वन प्लस सी दॅट इज एक्स रेस टू पॉवर वन अपॉन वन प्लस सी। नाव दिस कॅन बी जस्ट सिंपली एक्स प्लस, म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला जेव्हा कधी वनचं इंटिग्रल काढायचं असेल तर ते एक्सच लिहायचं, तर वन अपॉन एक्सचं इंटिग्रल येणार आपण सेपरेट केलं वन अपॉन एक्स डी एक्स मायनस इंटिग्रल वन डी एक्स दॅट इज वन अपॉन एक्स येईल लॉग ऑफ एक्स मायनस वनचं इंटिग्रल येईल
याप्रमाणे एक्स आणि दोन्हीसाठी पार्शियल मल्टिप्लिकेशन प्लस सी. नेक्स्ट एग्जांपल इज इव्हॅल्युएट इंटिग्रल 3/1. या टाइपचा प्रॉब्लेम आला असेल, स्क्वेअर रूट 7x-2 मायनस स्क्वेअर रूट, ते मायनसच्या ऐवजी प्लस पण राहू शकते, 7x-5 dx. आता ही टर्म डिनॉमिनेटर मध्ये येऊ की न्यूमरेटर मध्ये येऊ कन्फ्यूज नाही व्हायचं, प्लस येऊ की मायनस येऊ. वही हा इंटीग्रल 3/√7x-2 मायनस स्क्वेअर रूट 7x-5 dx. आता या टाइपच्या प्रॉब्लेमला कसं कशा प्रकारे सॉल्व करायचं? Here 3 is constant take out from the integration. 1/√7x-2 minus square root 7x-5 into. याला आपल्याला रॅशनलाइज करायचं आहे. आपण लिमिट मध्ये पाहिलं की याला रॅशनलाइज करायचं आहे, त्याच्या कॉन्जुगेटने याला मल्टिप्लाय अँड डिवाइड करा. 7x-2 प्लस 7x-5 upon 7x-2 plus 7x-5 square root. Numerator मध्ये येणार 3, 1 into this vector square root 7x-2 plus square root 7x-5 upon. आता डिनॉमिनेटर मधले फॅक्टर बघा, हा ए मायनस बी च्या फॉर्म मध्ये आहे, हा ए प्लस बी च्या फॉर्म मध्ये आहे. कशाचं एक्सपान्शन आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चा आहे. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला माहित आहे की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. तर आपल्याला कसं लिहू शकतो आपण? 7x-2 चा स्क्वेअर होईल स्क्वेअर रूट मध्ये, त्याचा स्क्वेअर रूट होईल, नंतर मायनस 7x-5 इंटू एक्स. म्हणजे हा ए आहे आणि हा बी आहे, याचा स्क्वेअर, स्क्वेअर मुळे स्क्वेअर रूट झालं 7x-2 मायनस याचा स्क्वेअर, स्क्वेअर मुळे याचा स्क्वेअर रूट झालं तर 7x-5 मायनस असल्यामुळे मायनसच्या समोरची टर्म ब्रॅकेटमध्ये लिहायची. याला क्लिअर करून घ्या. 3 स्क्वेअर रूट 7x-2 प्लस स्क्वेअर रूट 7x-5 अपॉन, हा ब्रॅकेट जर ओपन केला आपण तर 7x-7x कॅन्सल होईल, -2 आणि हा मायनस मायनस, -2 प्लस 5 dx. दॅट इज 3. हा -2 प्लस 5 3, पुन्हा 3 कॉन्स्टंट आहे. इंटिग्रल स्क्वेअर रूट 7x-2 प्लस स्क्वेअर रूट 7x-5 अपॉन 3 dx. हा 3 कॅन्सल होऊन जाईल. आता या स्टेपला आपण पोहोचलो न्यूमरेटरमध्ये की याला पॉवर फॉर्म्युला यूज करायचा आहे. पॉवर फॉर्म्युला म्हणजे कुठला? तर स्क्वेअर रूटमध्ये आहे. तर आपण आताच पाहिलं की इंटिग्रल सेपरेट करायचा आहे आणि 7x-2 √1/2 dx प्लस पुन्हा इंटिग्रल 7x-5 √1/2 dx. इंटिग्रल काढा पॉवर फॉर्म्युलाने आणि पॉवर फॉर्म्युला हा लिनियर फॉर्म मध्ये आहे. आपण जे पुन्हा 10 स्टँडर्ड फॉर्म्युले लिहिले होते त्या लिनियर फॉर्म मध्ये आहे. तर याचं इंटिग्रल येईल 7x-2 √1/2 प्लस 1 अपॉन 1/2 प्लस 1 इंटू
कोएफिशिएंट ऑफ एक्स हा न विसरता लिहायचा लिनियर फॉर्म्युला सेवन प्लस याचे इंटीग्रल येईल सेवन एक्स मायनस फाईव्ह रेस्ट टू पॉवर वन बाय टू प्लस वन अपॉन वन बाय टू प्लस वन. अगेन लिनियर फॉर्ममध्ये फॉर्म्युला एक्सचा कोएफिशिएंट डिनॉमिनेटरमध्ये दोन्ही इंटीग्रल निघाले कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन याला क्लिअर करूया. सेवन एक्स मायनस टू रेस्ट टू पॉवर थ्री बाय टू अपॉन हा होईल थ्री बाय टू इंटू सेवन प्लस सेवन एक्स मायनस फाईव्ह रेस्ट टू पॉवर थ्री बाय टू अपॉन थ्री बाय टू इंटू सेवन प्लस सी. आणि याला आपण जास्तीत जास्त लिहू शकतो इथे पुन्हा थ्री बाय टू इंटू सेवन इज ट्वेंटी वन बाय टू कॅन्टन ॲज टू बाय ट्वेंटी वन सेवन एक्स मायनस टू रेस्ट टू पॉवर थ्री बाय टू प्लस हिअर अगेन थ्री बाय टू इंटू सेवन इज ट्वेंटी वन अपॉन टू कॅन्टन ॲज टू अपॉन सॉरी थ्री अपॉन ट्वेंटी वन टू अपॉन ट्वेंटी वन सेवन एक्स मायनस फाईव्ह रेस्ट टू पॉवर थ्री बाय टू प्लस सी हे याचं ॲन्सर असणार. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. इव्हॅल्युएट इंटिग्रल एक्स क्यूब अपॉन एक्स मायनस वन डी एक्स सोल्यूशन एक्स क्यूब अपॉन एक्स मायनस वन डी एक्स नाउ दिस कॅन बी डन ॲज एक्स मायनस वन याला लिहून टाकू आपण एक्स क्यूब मायनस वन झालं लगेच प्लस वन म्हणजे इक्वेशन बॅलन्स राहणार एक्स क्यूब मायनस वन प्लस वन दॅट इज एक्स क्यूब मायनस वनचे फॅक्टर पडतील एक्स मायनस वन एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन प्लस वन अपॉन एक्स मायनस वन डी एक्स याचा डिनॉमिनेटर सेपरेट करू आपण इंटिग्रल एक्स मायनस वन एक्स मायनस वन कॅन्सल होईल एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन राहिलं शिल्लक प्लस वन अपॉन एक्स मायनस वन इंटू डी एक्स. आता हे सगळे स्टँडर्ड फॉर्म्युले आहे फादर आपण इंटिग्रेशन सेपरेट नाही करायचा प्रत्येक वेळेला इतक्या स्टेप लांबतील तर सरळ का हा पॉवर फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअरचं इंटिग्रल काय आणलं एक्स क्यूब बाय थ्री प्लस एक्सचं इंटिग्रल काढलं पॉवर फॉर्म्युल्याने एक्सचा पॉवर वन आहे वन प्लस वन एक्स स्क्वेअर अपॉन टू प्लस वनचं इंटिग्रल काढलं आपण अगले प्रॉब्लेममध्ये एक्स प्लस हा पण स्टँडर्ड फॉर्म्युला आहे लिनियर फॉर्ममध्ये लॉग ऑफ मॉड एक्स मायनस वन अपॉन कोएफिशिएंट ऑफ एक्स इज वन प्लस सगळ्या इंटिग्रेशनचे कॉन्स्टंट इंटिग्रेशन सी दॅट इज एक्स क्यूब अपॉन थ्री प्लस एक्स स्क्वेअर बाय टू प्लस एक्स प्लस लॉग ऑफ एक्स मायनस वन प्लस सी. Evaluate next example is evaluate integral c raised to power x minus 4 raised to power x upon 5 raised to power x dx. Solution c raised to power x minus 4 raised to power x upon 5 raised to power x dx. याचा आपण डिनॉमिनेटर सेपरेट करून टाकू थ्री रेस्ट टू पॉवर एक्स अपॉन फाईव्ह रेस्ट टू पॉवर एक्स
माइनस 4:4x / 5:4x dx. Now this can be written as 3/5 raised to power x minus 4/5 raised to power x. दोन्ही ही स्टैंडर्ड फॉर्मुले आले. ए रेस टू पॉवर एक्स इंटीग्रल किती असते, ए रेस टू पॉवर एक्स दैट इज 3/5 raised to power x. इंटीग्रल ए रेस टू पॉवर एक्स dx इज ए रेस टू पॉवर एक्स अपॉन लॉग ऑफ ए. 3/5 raised to power x अपॉन लॉग ऑफ 3/5 माइनस याचे इंटीग्रल 4/5 raised to power x अपॉन लॉग ऑफ 4/5. दोन्ही इंटीग्रल निघाले पार्ट ऑफ इंटिग्रेशन. नेक्स्ट एक्झाम्पल, इव्हॅल्युएट इंटीग्रल 5x + 2 अपॉन 3x - 4 dx. आता या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये इथे एक्सचा कोएफिशियंट न्यूमरेटर डिनॉमिनेटरमधला बदलू शकतो, तर थोडं काळजीपूर्वक लक्षात कशाप्रकारे ॲडजस्टमेंट करायची आहे, तर 5x + 2 अपॉन 3x - 4 dx. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये लिनियर फॉर्म आहे आणि एक्सचा पॉवर सारखा आहे 1:1, तर इथे याला सॉल्व करताना थोडं केअरफुल लक्ष घ्यायचं की सगळा फोकस हा आपला डिनॉमिनेटरमध्ये असायचा 3x - 4. एक्सचा कोएफिशियंट 3 आहे, तर आपल्याला वर सुद्धा एक्सचा कोएफिशियंट 3 आणायचा आहे. त्याकरता काय करणार आपण, 5 कॉमन घेतला बरोबर x + 2/5. काही अडचण आहे कोणाला? हिअर 5 इज कॉन्स्टंट, टेक आउट कॉमन. आपण इंटिग्रेशनच्या बाहेर टाकलायला खाली पुन्हा लक्ष ठेवायचं होतं की आपल्याजवळ 3x - 4 आहे. मग हा 5 आपण बाहेर घेतला किंवा इथे घेऊन टाका, 5 कॉमन घेतला. आता या ब्रॅकेटला 3x पाहिजे, आपल्याला 3 निघून टाकायचं. 3x + 2/5 × dx. आता 3 न गुणल्याबरोबर 3 जास्त आला, लगेच 3 ने भागून टाकायचं, म्हणजे इक्वेशन बॅलन्स. 5/3 इंटिग्रल या ब्रॅकेटमध्ये 3 न गुणून टाका, 3x + 6/5 / 3x - 4 dx. पुन्हा याच स्टेपकडे लक्ष द्या, इथे एक्सचा कोएफिशियंट वेगवेगळा असू शकतो, तर डिनॉमिनेटर नाहीला डिस्टर्ब करायचं, 3x - 4 इथे एक्स्ट्रा कोएफिशियंट 5 आहे, तर 5 कॉमन घेतला म्हणजे आलं x + 2/5. मग पाहिजे आपल्याला 3x, तर 3 न मल्टिप्लाय करायचं, 3 ने डिवाइड करून टाकायचं. मल्टिप्लाय डिवाइड केलं का 5/3 राहील, या 3 ने ब्रॅकेटमध्ये करून टाकायचं आहे 3x + 6/5. आता इथली ऍडजस्टमेंट जी आहे ती 5/3 इंटिग्रल 3x - 4. तर खाली जेवढा 3x - 4 आहे त्या 3x मध्ये तितकंच लिहून टाका, -4 जसं लगेच 4 लिहून टाकला, +4 इक्वेशन बॅलन्स आहे, +6/5 × dx. याला सॉल्व करून घ्या, 5/3 इंटिग्रल 3x - 4 +4 + 6/5 = 5 5 × 4 = 20 + 6 दॅट इज 26/5 / 3x - 4 dx. या दोन्हीला आपण डिनॉमिनेटर सेपरेट करूया, हा 5/3 कॉन्स्टंट आहे, याला बाहेर जाऊन इथे आणि ब्रॅकेटमध्ये लिहिणार आपण इंटिग्रल, इंटिग्रल सेपरेट करून टाकू, इंटिग्रल 3x - 4 / 3x - 4 निघालं 1 dx +
16 अपॉन 26 अपॉन 5 कांस्टेंट टेक अप कॉमन इंटीग्रल डिनोमिनेटर सेपरेट केला 1 अपॉन 3x माइनस 4 dx दोनों स्टैंडर्ड फॉर्मूले में आले 5 बाय 3 वी नो दैट इंटीग्रल ऑफ 1 इज x प्लस 26 बाय 5 स्टैंडर्ड फॉर्मूला लीनियर फॉर्मूला log of mod 3x minus 4 upon coefficient of x is 3 पूर्ण इंटीग्रल निकालना प्लस पार्शियल ऑफ इंटीग्रेशन या 5 बाय 3 निकालना तो देखो अपन 5 बाय 3x ठीक ये लापन उन्नत चल रहा 5 5 कैंसिल होने जा रहा है उन्नत नंतर ही न्यूमरेटर में जाए 26 यानी 3 इनटू 3 है 9 log of mod 3x minus 4 plus 6 इसे कुठला फॉर्म्युला यूज केला आपण इंटीग्रल 1 upon ax plus b dx is equal to log of mod ax plus b upon coefficient of x is a plus c हा फॉर्म्युला यूज केला तर या प्रॉब्लेमला या प्रमाणे सॉल्व करायचं तर होमोस्टॅटिक आहे तुम्ही इथे इव्हॅल्युएट इंटीग्रल twice x minus 1 upon 5x plus 3 dx दूसरा है 3x minus 2 upon 4 5x plus 1 dx या प्रमाणे याला सॉल्व करायचं तुम्ही नंबर ऑफ प्रॉब्लेम इथे बनवू शकता इथे एक्सचे कोएफिशिएंट वेगवेगळे घ्यायचे आहेत नेक्स्ट एक्झाम्पल इज इव्हॅल्युएट इंटीग्रल ट्वाइस एक्स मायनस सेवन अपॉन स्क्वेअर रूट फोर एक्स मायनस वन डीएक्स या आधीच्याच प्रॉब्लेमला ऑलमोस्ट पॅरलल आहे तीच तोच कन्सेप्ट आपल्याला यूज करायचा आहे पण पुन्हा केअरफुल लक्ष द्याल इथे इव्हॅल्युएट इंटीग्रल ट्वाइस एक्स मायनस सेवन अपॉन स्क्वेअर रूट फोर एक्स मायनस वन डीएक्स आता स्क्वेअर रूट मध्ये पाहा किती आपल्याजवळ फोर एक्स मायनस वन आहे मग इथे आपल्याला फोर एक्स पाहिजे आधीच्या प्रॉब्लेम मध्ये 3x होता इथे 5x चा वेगवेगळा नंबर होता आता इथे याच्या मल्टिपल मध्ये आपल्याला मिळू शकते तर याला आपण दोन ने गुणून टाकू हा लक्षात इथे याला दोन ने गुणून तर 4x करायचा आपल्याला इथे म्हणून 2x मायनस 7 झाला पण असं करत असताना एक टू जास्त झाला दोन ने भागून टाकला काही अडचण आहे टू टू कॅन्सल झाला हिअर 1 बाय 2 इंटिग्रल गुणून टाका 4x minus 14 upon square root 4x minus 1 dx 1 upon 2 integral denominator cha term nusar varchi adjustment karayche 4x minus 1 hai 4x minus 1 lagis plus 1 minus 14 इक्वेशन अनबॅलन्स झालं पाहिजे नाही याची काळजी घ्यायची मायनस वन लगेच प्लस वन वन बाय टू इंटिग्रल फोर एक्स मायनस वन प्लस वन मायनस फोर्टीन दॅट इज मायनस 13 अपॉन स्क्वेअर रूट फोर एक्स मायनस वन डीएक्स एक कन्सेप्ट लक्षात घ्यायचा की एक्स अपॉन स्क्वेअर रूट एक्स अशा टर्म फॉर्ममध्ये आहे ही टर्म तर दिस कॅन बी नेक्स्ट एक्स कॅन बी अंडर रूट एक्स इंटू अंडर रूट एक्स अपॉन अंडर रूट एक्स एक कॅन्सल झाला अंडर रूट एक्स वन बाय टू इंटिग्रल मग इथे राहील फोर एक्स मायनस वन मायनस 13 आपण डिनॉमिनेटर सेपरेट करतो आहे 3 अपॉन स्क्वेअर रूट फोर एक्स मायनस वन दोन्ही याला इंटिग्रल सेपरेट करा वन बाय टू इंटिग्रल
स्क्वेअर रूट 4x मायनस 1 माइनस dx माइनस 13 इज कॉन्स्टंट, टेक आउट कॉमन 1 अपॉन. आता 4x मायनस 1 याला पावर हा 1 बाय 2 ऍक्च्युअली पावर स्क्वेअर रूट मध्ये आहे म्हणजे 1 बाय 2 dx. 1 बाय 2 इंटीग्रल हा 1 बाय 2 दोन्ही याला होता मला कर्ली ब्रॅकेट द्यायचे हा इंटीग्रल दिस कैन बी टेकन एज 4x माइनस 1 रेज टू पावर 1 बाय 2 माइनस 13 इंटीग्रल. आपल्याला पावर फॉर्मुला न्यूमरेटर मध्ये वापरायचा आहे, गुणाला खालवर आणला आपण 4x माइनस 1 रेज टू पावर माइनस 1 बाय 2 dx. आता दोन्ही स्टँडर्ड फॉर्म्युलामध्ये 1 बाय 2 याला पावर फॉर्मुला यूज करू आपण 4 रेज टू पावर x माइनस 1 रेज टू पावर 1 बाय 2 प्लस 1 3 बाय 2 अपॉन 1 बाय 2 प्लस 1 3 बाय 2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x इज 4 माइनस 13. यालाही पावर फॉर्मुला यूज करू आपण 4x माइनस 1 रेज टू पावर माइनस 1 बाय 2 प्लस 1 दैट इज 1 बाय 2 अपॉन 1 बाय 2 माइनस 1 बाय 2 प्लस 1 इंटू लिनियर फॉर्म मध्ये आहे म्हणजे x कोएफिशिएंट हा 4. आता सगळे इंटिग्रेशन निघाले प्लस पार्ट ऑफ इंटिग्रेशन याला क्लियर करूया. या पूर्ण टर्मला आपण 1 बाय 2 ने गुणून टाकू म्हणजे काय होईल, हा 2 2 कॅन्सल होतो त्याच्यासोबत म्हणजे राहिलं 4x मायनस 1 रेज टू पॉवर 3 बाय 2 अपॉन हा 2 2 कॅन्सल झाला 3 इंटू 4 12 माइनस या 1 बाय 2 ने याला गुणून करा 2 2 कॅन्सल होईल मग राहिले ते 13 अपॉन हा 4 आणि हा आहे 4x मायनस 1 रेज टू पॉवर 1 बाय 2 म्हणजे डिस्कॅन म्हणजे काय 4x मायनस 1 स्क्वेअर रूट मध्ये आणि प्लस क्वांटम मल्टिप्लिकेशन. इथे तुम्ही पुन्हा होमोसाठी प्रॉब्लेम घेऊ शकता. आपण आपल्याबद्दल तयार करायचे प्रॉब्लेम होमवर्क पहिला इव्हॅल्युएट इंटिग्रल 3x मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट 2x प्लस 1 एक प्रॉब्लेम तयार कर. दुसरा आहे इव्हॅल्युएट इंटिग्रल 2x मायनस प्लस 1 अपॉन स्क्वेअर रूट 3x मायनस 2 दुसरं प्रॉब्लेम तयार कर. तिसरं प्रॉब्लेम घेतला आपण इव्हॅल्युएट इंटिग्रल x प्लस 1 अपॉन स्क्वेअर रूट 2x मायनस 5 अनेक प्रॉब्लेम तयार करता येतात होमोसाठी ते आपण घेऊ. नेक्स्ट इज इव्हॅल्युएट इंटिग्रल कॉस क्यूब एक्स डीएक्स. इव्हॅल्युएट इंटिग्रल कॉस क्यूब एक्स डीएक्स. आता आपल्याला फक्त कॉस एक्सचं इंटिग्रल माहित आहे, कॉस स्क्वेअर एक्सचं माहित नाही. कॉस क्यूब एक्स झालं तर आपण एक फॉर्म्युला लक्षात घ्यायचा की कॉस 3x कॉस 3x इज इक्वल टू 4 कॉस क्यूब एक्स मायनस 3 कॉस एक्स आणि साईन 3x आहे 3 साईन एक्स मायनस 4 साईन क्यूब एक्स. यावरून कॉस क्यूब एक्सची व्हॅल्यू काय येणार, हा इथेच राहूया प्लस 3 कॉस एक्स या साईडला आणला आपण 4 कॉस क्यूब एक्स इज इक्वल टू कॉस 3x ही टर्म इथे गेली प्लस 3 कॉस एक्स. आपल्याला कॉस क्यूब एक्सची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे किती राहणार कॉस क्यूब एक्स इक्वल टू कॉस 3x प्लस 3 कॉस एक्स अपॉन 4. सिमिलरली साईन क्यूब एक्स किती यावरून साईन क्यूब एक्स डायरेक्ट आहे साईन क्यूब एक्स ही टर्म आपण इकडे आणली 3 साईन एक्स
माइनस साइन थ्री एक्स अपॉन याचा कोएफिशिएंट जो फोर आहे या फोरला डिवाइड करून टाकलं तर होमोसाठी कळलं कॉस क्यूब एक्स मी शिकवतो साइन क्यूब एक्स तुम्हाला घ्यायचं आहे सॉरी इंटिग्रल कॉस क्यूब एक्स डी एक्स नाउ वी नो दैट कॉस क्यूब एक्स कॉस थ्री एक्स प्लस थ्री कॉस एक्स अपॉन फोर डी एक्स हियर आता आपण या कॉस क्यूब एक्सला याच्यामध्ये का कन्वर्ट केलं की आपल्याला कॉस स्क्वेअरचं इंटिग्रल माहीत नाही कॉस क्यूब एक्सचं माहीत नाही आपल्याला कॉस एक्सचं माहीत आहे त्याच्या लिनियर फॉर्ममधलं कॉस ए एक्स प्लस बीचं माहीत आहे म्हणून आपण या कॉस क्यूब एक्सचं कन्वर्शन या फॉर्म्युल्याने या लिनियर फॉर्ममध्ये पण केलं पहा कॉस थ्री एक्स थ्री कॉस एक्स म्हणजे कॉसला पॉवर फक्त एक पाहिजे हिअर वन बाय फोर इज कॉन्स्टंट टेक आउट कॉमन इंटिग्रल कॉस थ्री एक्स प्लस थ्री कॉस एक्स डी एक्स वन बाय फोर कॉसचं इंटिग्रल घ्या लिनियर फॉर्म द्या साईन थ्री एक्स अपॉन कोएफिशिएंट ऑफ एक्स दॅट इज थ्री प्लस थ्री इज कॉन्स्टंट टेक आउट कॉमन कॉसचं इंटिग्रल साईन स्टँडर्ड फॉर्म्युला प्लस आपण जास्तीत जास्त वन बाय फोर लिहून टाकू याला साईन थ्री एक्स अपॉन ट्वेल्व प्लस थ्री बाय फोर इंटू साईन एक्स प्लस सिमिलरली जर आपण साईन क्यूब एक्स घेतलं तर किती येणार साईन क्यूब एक्सचं घरी सोडून पाहायचं त्याची हिंट मी तुम्हाला सांगून देतो फॉर्म्युला आहे साईन क्यूब एक्स इंटिग्रल काढून आलो वन बाय फोर बाहेर घेतला थ्री इज कॉन्स्टंट टेक आउट कॉमन साईनचे इंटिग्रल मायनस कॉस एक्स म्हणजे आलं वन बाय फोर मायनस थ्री कॉस एक्स क्लिअर नंतर मायनस इंटिग्रल साईन थ्री एक्सचं इंटिग्रल मायनस कॉस थ्री एक्स मायनस मायनस प्लस कॉस थ्री एक्स अपॉन कोएफिशिएंट ऑफ एक्स इज थ्री तर घेऊन घेऊ आपण साईन क्यूब एक्स इव्हॅल्युएटिंग इंटिग्रल इंटिग्रल साइन क्यूब एक्स वैल्यू ठेवा थ्री साइन एक्स माइनस साइन थ्री एक्स अपॉन फोर डी एक्स हियर वन बाय फोर इज कॉन्स्टंट टेक आउट कॉमन इंटिग्रल थ्री साइन एक्स माइनस साइन थ्री एक्स डी एक्स वन बाय फोर स्टैंडर्ड फॉर्मुला है हियर थ्री इज कॉन्स्टंट टेक आउट कॉमन साइन चे इंटिग्रल माइनस कॉस एक्स माइनस पुन्हा साइन चे इंटिग्रल माइनस कॉस थ्री एक्स अपॉन कोएफिशिएंट ऑफ एक्स इज थ्री प्लस सी त्याला क्लियर करून घ्या वन बाय फोर लिखून टाकू याला पहा वन बाय फोर इंटू थ्री इंटू माइनस कॉस दॅट इज माइनस थ्री बाय फोर कॉस एक्स हा होईल मायनस इंटू मायनस प्लस आणि वन बाय फोर याला गुणू म्हणजे कॉस थ्री एक्स अपॉन ट्वेल्व प्लस सी तर हे आपण आज जे 8-10 प्रॉब्लेम पाहिले हे फक्त बेसिक प्रॉब्लेम आहे की याला सोडवायचं कसं तर यावरून एक आपल्या लक्षामध्ये आलं की सगळेच्या सगळे प्रॉब्लेम सगळेच्या सगळे एक्झाम्पल लास्ट बट वन स्टेपपर्यंत स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये आणायचे आहे म्हणजे सगळेच्या सगळं प्रॉब्लेम सोडवत सोडवत आणून स्टँडर्ड फॉर्म्युले 10 आणि त्याचे लिनियर फॉर्ममधले फॉर्म्युले 10 यामध्येच आणायचे आहे म्हणजे फॉर्म्युले पाठ असणं अतिशय आवश्यक आहे इतकं लक्षात ठेवायचं सगळ्यांनी फॉर्म्युले पाठ करा झालेल्या एक्झाम्पलवर रिव्हिजन द्या म्हणजे आपल्याला सोपं जाणार